हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माझा क्लास. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर, यामध्ये पार्ट्स ऑफ पीच पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, इंग्लिश ग्रामर पाहताना त्याला एक बेसिक पार्टमध्ये त्याचा पार्ट ऑफ पीच असतो. जर आपल्याला एक पार्ट ऑफ पीच म्हणजे शब्दांच्या जाती जर आपल्याला चांगल्या प्रकारे समजल्या तर इंग्लिश ग्रामर आपल्याला चांगल्या प्रकारे समजायला मदत होते. तर यामुळे हा खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओला पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. तर पहा आता पार्ट ऑफ पीच म्हणजे शब्दांच्या जाती असं म्हणून भेटतील. तर पाहूयात आता पार्ट ऑफ पीच, त्याच्या शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत, त्या कोणकोणत्या? तर पहा, शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत मित्रांनो. पार्ट ऑफ पीच किती आहेत इंग्रजीमध्ये? 8 आहेत. तर यातील पहिला आहे नाउन, नाउन म्हणजे नाम म्हणतो. दुसरा आहे प्रोनाउन, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. चौथा आहे वर्ब, वर्ब म्हणजे क्रियापद. त्यानंतर ऍडव्हर्ब, ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण. त्यानंतर प्रिपोजिशन, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोग्य अव्यय. सातवा आहे कंजक्शन, कंजक्शन म्हणजे उभयन्वयी अव्यय. आणि लास्ट म्हणजे आठवी जे शब्दाची जात आहे ती इंटरजेक्शन, म्हणजे त्याला केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतो. तर ह्या एकूण शब्दाच्या 8 जाती आहेत. तर यातील एकेकाविषयी थोडी आपण माहिती पाहू. तर यातील पहिली जी जात आहे शब्दाची, त्याला नाउन म्हणजेच नाम असं म्हणतो. तर पहा, नाम कशाला म्हणायचं? तर एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या किंवा ठिकाणाच्या दिल्या गेलेल्या नावाला नाम असं म्हणतो. जर एखादी व्यक्ती असली, जर आपण तिला एक नाव दिलं तर त्या नावाला नाउन असं म्हणतो. तसंच एखादं ठिकाण किंवा वस्तू, जर जी पण वस्तू असेल त्याला जे नाव देतो त्यालाच आपण काय म्हणतो? नाम असं म्हणतो. तर उदाहरण काय? बॉय, गर्ल, टेबल, बॉल, इंडिया, पेन, क्रिकेट, राम, सीता, हे ज्या सर्व गोष्टी आहेत यांना काय आपण एक नाव दिलेलं आहे, त्या सर्व नावालाच नाम असं म्हणतात, नाउन असं म्हणतात. त्यानंतर पुढे पहा, प्रोनाउन, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम असं म्हणतो. जो नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतो. सर्वनाम म्हणजेच नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, याला सर्वनाम असं म्हणतो. उदाहरण पहा, ही, सी, इट, आय, वी, यू, हे जे सर्व प्रोनाउन्स आहेत म्हणजे सर्वनाम आहेत, याचा उपयोग आपण नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी करतो. उदाहरण पहा, राम गोज टू स्कूल, राम शाळेत जातो. ही इज अ क्लेवर स्टुडंट. पहा, इथं राम शाळेत जातो आणि तो एक हुशार विद्यार्थी आहे. इथं रामाऐवजी आपण ही हा शब्द वापरला, राम शाळेत जातो आणि तो हुशार विद्यार्थी. तो हे कशासाठी वापरलं? तर या राम साठी आपण वापरलेलं आहे. त्यामुळेच लक्षात घ्यायचं, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. त्यानंतर पुढे पाहू, ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. पहा मित्रांनो, विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती सांगते, नामाविषयी अधिक माहिती सांगण्याचं काम हे विशेषण करतं. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण होय, यालाच आपण विशेषण म्हणतो. उदाहरणार्थ पाहू, क्लेवर, बिग, स्मॉल, ब्युटिफुल, मच, ग्रेट, हे काही विशेषणाचे उदाहरण आहेत. तर याचा वाक्यात उपयोग कसा होतो ते पाहू. आता वर आपण वाक्य पाहिलं होतं, राम गोज टू स्कूल, ही इज अ क्लेवर स्टुडंट. राम शाळेत जातो आणि तो काय आहे? एक क्लेवर स्टुडंट आहे. म्हणजे रामला क्लेवर म्हणजेच काय? हुशार विद्यार्थी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच रामाला अधिकची माहिती किंवा त्याबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. म्हणून हा क्लेवर हा शब्द काय होतो? विशेषण होतो. तर यानंतर आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय ते पाहू. आता पहा, जे पण आपण रोजच्या जीवनामध्ये क्रिया करतो त्या क्रियादर्शक शब्दाला क्रियापद असं म्हणतात. आता क्रियापद हे वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. तसंच क्रियापदाचा उपयोग करून क्रिया किंवा कृती, अस्तित्व किंवा स्थिती, इच्छा, हुकूम, भावना इत्यादी व्यक्त करता येते. तर पहा, आपण रोज ज्या क्रिया करतो ना, कि उदाहरण गो, कम, प्ले, राईट, रन, याचे क्रिया आहेत, यालाच आपण क्रियापद किंवा व्हर्ब असं म्हणतो. तर पहा, याचं उदाहरण वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. इथं क्रिया कशाची करतोय? आपण खेळण्याची क्रिया करतो. तर या पद्धतीनं हे होईल. तर पहा, आता हे झालं तुमचं उदाहरण काही व्हर्बचे. त्यानंतर पुढे पाहू ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण होय. तर पहा, आता क्रिया विशेषण म्हणजेच काय? तर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ फास्ट, स्लो, फेरी, फेअरली, इजिली, लेटली, हे जे उदाहरण आहेत ते ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषणाचे उदाहरण आहेत. तर एक एक्झाम्पल घेऊ आपण, ही वॉक्स फास्ट, ही वॉक फास्ट. तर पहा, तो काय करतो? वॉक्स म्हणजे काय? चालणे. तर तो कसा चालतोय? फास्ट. क्रिया कशाची? चालण्याची क्रिया आहे, पण कसा चालतोय? फास्ट. म्हणजे काय? क्रियेबद्दल अधिक माहिती आपण इथं सांगितलेली आहे. त्यानंतर पुढचा टाईप आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोग्य अव्यय असं म्हणतो. तर पाहता
शब्दयोगी अव्यय हे नाम किंवा सर्वनाम बरोबर एखादी वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरतात. तसंच नाम किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दाशी असणारा संबंध दर्शवण्यासाठी शब्दयोगी अव्ययाचा उपयोग करतात. उदाहरण पाहूत आपण. उदाहरणाचे आहेत इनटू, ऑन, फॉर, अप, डाऊन, बिलो, इन, ऍट, हे खूप सारे उदाहरण आपल्याला प्रीपोजिशनचे पाहायला मिळतात. याचा आपण या वाक्यात उपयोग कसा करू ते पाहू. शी जम्प्स इन टू द रिव्हर, त्याने काय केलं, नदीमध्ये उडी मारली. तर पाहता त्याने काय केलं, नदीमध्ये, नदीमध्ये म्हणजेच इन टू हा शब्द आपण वापरतो. तर हा संबंध, एकमेकाचा संबंध दाखवण्यासाठी या प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्ययाचा उपयोग करतो. याच पद्धतीने आता पुढे पाहू कंजक्शन. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. तर उभयान्वयी अव्यय याचा वापर वाक्य किंवा शब्द जोडण्यासाठी केला जातो. तर पहा हे जे शब्द असतात ह्याचे उदाहरण अँड, इफ, ऑर, ऍज, सो, इटीसी हे काय आहेत, या कंजक्शनचे उदाहरण आहेत. तर अँड, ऑर, इफ हे जे शब्द कशासाठी आपण वाक्य किंवा शब्द जोडण्यासाठी याचा उपयोग करतो. इथं पाहू राम अँड श्याम हे दोन शब्द काय केलेत, अँडनी जोडलेले आहेत. यालाच आपण कंजक्शन म्हणतो. राम अँड श्याम आर गुड फ्रेंड्स. तर या पद्धतीने याचं उदाहरण पाहता येईल. त्यानंतर इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतो. तर पहा मित्रांनो, हे जे आपण पार्ट ऑफ पिच पाहतो हे नंतर एक एक करून डिटेल मध्ये पाहणार आहोत. इथं फक्त आपण त्याचं इंट्रोडक्शन करून देतोय जेणेकरून की आपल्याला हे काय असतं हे समजेल. आता पहा केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे आपल्या मनातील दुःख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक शब्द असं म्हणतो. त्याचे उदाहरण पाहता येतील आपल्याला वाव. वाव कशासाठी, एखादे आश्चर्यकारक किंवा स्तुतीदर्शक उद्गार आपण जेव्हा काढतो तोंडातून तेव्हा हे शब्द आपले येतात वाव. त्यानंतर ओ, ओ कशासाठी आश्चर्यदर्शक शब्द म्हणून वापरतो. त्यानंतर अलास, अलास मीन्स दुःखदायक काही घटना घडल्या तेव्हा हा हे शब्द आपण वापरतो. त्यानंतर ब्राव, एखाद्याचं कौतुक करण्यासाठी हा शब्द वापरतो. त्यानंतर हॅलो हा आपण खूप वेळा वापरला जाणारा शब्द आहे. हा संबोधन करण्यासाठी, एखाद्याला बोलण्यासाठी वापरतो. तर या प्रकारचे जे शब्द असतात त्यालाच आपण इंटरजेक्शन असं म्हणतो. तर पहा मित्रांनो, या पद्धतीने आपण हे पार्ट ऑफ पिच शब्दांच्या जाती ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला खूप सारे असे इंग्लिश ग्रामर विषय असो किंवा अजून तुमचे शैक्षणिक व्हिडिओ भेटत राहतील. तर पहा मित्रांनो, या पद्धतीने आपण हे सर्व पार्ट ऑफ पिच पाहिलेले. तर इथं आपण थांबूत.